बूस्ट फर्टिलिटीचे जे आपण क्लासेस घेतोय बेडेकरला ते ऍक्च्युअली काय म्हणजे आपण मेडिकली गोष्टी ऍक्च्युअली बोलत नाहीये पण तुम्ही काय डोक्यात ठेवून ते माझ्याकडे ज्या वेळेला वंधत्वाचे पेशंट फर्टिलिटीचे पेशंट टेस्ट ट्यूब बेबीच्या ट्रीटमेंटसाठी किंवा साध्या नॉर्मल ट्रीटमेंट जरी येतात पूर्ण दिवस राहत नाही येत आम्हाला दोन वर्ष लग्न झाली किंवा काही डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबीसाठी येतात त्यावेळेला मला असं वाटलं की मी त्यांना डॉक्टर म्हणून ट्रीट करतो म्हणजे आय गिव्ह देम मेडिसिन्स आय टॉक विथ देम पण त्यांना एवढा सायकोलॉजिकल स्ट्रेस असतो की दे आर स्ट्रेस्ड अप आणि त्यांना म्हणजे त्यांना ते समजवून सांगणं की बाबा प्रेग्नन्सी ही प्रोसेस किंवा दिवस राहणं ही प्रोसेस ही नॅचरल प्रोसेस आहे कुठल्याही प्रकारची जादू डॉक्टरने जगातला कुठलाही मेडिसिन करू शकत नाही आपण मनापासून प्रयत्न करत असतो मला माझ्याकडे प्रत्येक आलेला पेशंट छान बाळ घरी घेऊन जावं असं मनापासून वाटत असतं पण नाही होत तसं किती म्हटलं तरी आपले हात कुठेतरी बांधलेले असतात आणि पेशंटला स्ट्रेस असतो पेशंटला इतकं काय काय वाटत असतं कारण आपण डॉक्टरकडे जाताना पेशंट म्हणून कधी जातो ताप आला मला बरं नाही वाटलं इंजेक्शन द्या दोन दिवसात बरं करा ही गोष्ट तशी नाही आहे ही वेळखाऊ ट्रीटमेंट असते काही जणांना 2 महिन्यात काही जणांना 2 वर्षात काही जणांना 6 महिन्यात गुण येतो आणि त्याच्या निगडीत मग डायट कसं असावं त्याच्या निगडीत तुम्ही मानसिक स्वास्थ्य कसं छान ठेवावं त्याच्या निगडीत तुम्ही व्यायाम काय करावे ह्या गोष्टी मला त्यांना चांगल्या समजावून कितीही सांगायच्या म्हटलं तरी मला माझ्या ओपीडीमध्ये त्यांच्याशी एवढं बोलता येत नाही पेशंट पहिल्या वेळेला एवढे माझ्याशी ओपन होत नाही 3-4 वेळेला भेटल्यावर ओपन होतात म्हणून मला असं वाटतं ह्या गोष्टीचा काहीतरी एक व्यवस्थित आपण मॉड्यूल जे तयार केलं आहे तुझं जे मॉड्यूल आहे की बाबा तू या गोष्टीत साध्या समजून मेडिकली नाही मेडिकलीच्या मेडिसिन्सच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या मला वाटतात जेणेकरून त्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस हा सर्वात घातक असतो इन्फर्टाईल कपलला आणि मला हे सांगणं खूप सोपं असतं पण मी ज्या वेळेला त्या बाजूला पेशंट म्हणून बसतो तेव्हा आय कॅन अंडरस्टँड व्हॉट दे आर गोईंग थ्रू एवढं सायकोलॉजिकल प्रेशर असतं फॅमिलीचं प्रेशर असतं खर्च होत असतो या सगळ्याचा स्ट्रेस फॅक्टरचा पुरुषावर आणि बाईवर हा नकळत परिणामच होतो आणि तो फॅक्टर जेवढा आपल्याला कमीत कमी करता येईल आणि तो कसा कमी करता येईल औषधाने नाही होणार जेवढं तुम्ही त्यांच्याशी बोलाल जेवढे पेशंट ओपन अप होतील जेवढे तुम्ही त्यांच्याशी तुमची कम्युनिकेशन चांगलं होईल त्यांनीच तो कमी होतो आणि त्यांनीच त्या औषधाला गुण मिळतो नाही तर तुम्ही कितीही औषधं द्या स्ट्रेस्ड अप पेशंटचे रिझल्ट आणि जो बिंदास पेशंट आहे त्याला कळलेलं आहे की बाबा आपले प्रयत्न मनापासून चालले आहेत त्यांच्यामध्ये रिझल्टमध्ये नक्की फरक पडतो म्हणून मला असं वाटतं त्याच्यासाठी जे काय तुझं त्यांच्याशी संभाषण होतं तो जे तू मॉडेल तुमचं आहे त्याचा पेशंटला नक्की फायदा होतो माझं आपण बेसिकली डायट लाईफस्टाईल योगा प्राणायाम आणि मेडिटेशन ह्या गोष्टी बूस्ट फर्टिलिटी या वर्कशॉपमध्ये कव्हर करतो तर डॉक्टर डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस याचा पण इम्पॅक्ट खरंच तेवढा होतो का फर्टिलिटी आपण अर्बन लाईफस्टाईल शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा तोच इम्पॅक्ट होतो अच्छा कारण लाईफस्टाईल एवढी बदललेली आहे म्हणजे लाईफस्टाईल आता पूर्वी कसं कम्युनिकेबल म्हणजे इन्फेक्शन जास्ती होती आता अँटीबायोटिक्स दिल्यामुळे इन्फेक्शन कमी होतात आणि जी काय लाईफस्टाईल आपली बदललेली आहे डाएट बदललेलं आहे बाहेर खाणं जे झालेलं आहे जंक फूड जे वाढलेलं आहे सकाळपासून समजा रात्रीपर्यंत पुरुष बायका काम करत असतात त्यांना जे जे त्यांचा ज्या कामामधला जो स्ट्रेस असतो म्हणून 80% ऑफ द अर्बन लाईफस्टाईल जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये फर्टिलिटी आणि इन्फर्टिलिटीचा रेट का वाढला आहे कारण त्याचा जो स्ट्रेस फॅक्टर त्या एकतर मानसिक स्ट्रेस आणि जो फिजिकल स्ट्रेस मग तो भेसळ असो म्हणा किंवा जे पॉल्युशन असो म्हणा त्याच्यामुळे जो होतो आणि मग फॉल्टी डायटरी हॅबिट्स म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोल स्मोकिंग अल्कोहोलिझम पासून ते जंक फूड खाण्यापर्यंत ते जे काय वाढलेलं आहे त्याचा फर्टिलिटीवर अतिशय मोठा परिणाम होतो आणि हे पेशंटला समजून सांगणं कारण ते असं सांगणं सोपं आहे पण ते पेशंट जोपर्यंत समजून घेत नाही दुसरं वेटचा जो मेजर प्रॉब्लेम असतो आपण बघतो PCOD पेशंट ज्यांचा वेटचा प्रॉब्लेम जो आहे आणि तो प्रॉब्लेम आम्ही सांगतो का वजन कमी करा पण ते एवढं सोपं नसतं वजन कमी करणं राईट पण म्हणून त्या वजन कमी करण्यासाठी जे काय डाएट पाहिजे जे काही त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग पाहिजे म्हणून त्याचा फार फरक पडतो असं मला वाटतं अरे मस्त म्हणजे तुम्ही मेडिकली ट्रीटमेंट ऍक्च्युअली घेतात जे कपल बूस्ट फर्टिलिटीसाठी ट्राय करतात तुम्ही या वर्कशॉपमध्ये येऊन ते सगळं शिकू शकता ज्याने तुमच्या ट्रीटमेंटला कॉम्प्लिमेंट होईल म्हणजे अशा गोष्टी जेणेकरून तुमची ट्रीटमेंटचे जे काही रिझल्ट आहे ते आपल्याला थोडेसे लवकर किंवा थोडेसे फास्ट मिळू शकतील का आणि ऑन द अदर हँड फिलिंग पॉझिटिव्ह अँड एनर्जेटिक अबाउट द होल थिंग सो लेट्स मीट अँड अंडरस्टँड थिंग्स बेटर थँक्यू